अधिसृत पत्रकार स्मार्ट कार्ड का रंग बदलवा महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन मंत्री लेखी निवेदनाद्वारे रायगढ़ ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटिल रायगढ़ सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार तथा भारतीय पत्रकार संघा राष्ट्रीय उपाध्यक्ष जयपाल पाटिल पत्रकारिते विड़ा उचलपासन अपने समाज कार्यात वाहन घारकिर्दी रायगढ़ जिहत संकटा वे जीवा की पर्वा न करता संकट समय हजर रहन यून मार्ग का पुढ़ाकार घेरे मगते संकट को नैसर्गिक आपत्ति असो वादळ असो अथवा कोरोना संकट असो या सर्व प्रसंगात वेळोवेळी पुढाकार घेऊन शासकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून प्रशासनाला सहकार्य करणारे असे हे जयपाल पाटील यांनी आपल्या पत्रकार सहकाऱ्यांना महाराष्ट्र एसटी मंडळातर्फे एसटी बसमध्ये अधिस्वीकृती धारक मोफत कार्डचा रंग बदलवावा अशा मागणीचे ऑनलाईन निवेदन देऊन महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केले आहे. या निवेदनात असे नमूद केले आहे की हे नवीन कार्ड मिळाले तर वेळोवेळी एसटी वाहक व पत्रकार तिकीट यावरून होणारे वाद होणार नाहीत व वाहकाचा वेळ वाया जाणार नाही यावर विचारविनिमय व्हावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. रायगड ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, रमेश थळी, रायगड, उरण. रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज. आरक्षण वर्गीकरण बलिदानवीर शहीद स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे यांनी मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे यासाठी बिंदुसर धरण पाली बीड येथे जलसमाधी घेऊन आपले जीवन संपवले. या दिनानिमित्त द्वितीय पूर्ण स्मरण दिनांक 5 मार्च 2021 रोजी करण्यात आले. या निमित्ताने रक्तदान शिबिर व अभिवादन सभा घेण्यात आली होती. प्रमुख उपस्थिती माननीय संदीपान झोंबाडे, भारतीय लहुजी पंथर संस्थापक अध्यक्ष माननीय रमेश तात्या गालफाडे, माननीय लालासाहेब शिंदे, माननीय पाखरे दादा जनहित व मानवाधिकार संघाचे अध्यक्ष माननीय सुभाष गालफाडे, माजी सरपंच हनुमंत ताकतोडे, नागेश डाटर, गणेश गालफाडे, उमेश साठे, ऍक्टिव्ह मराठी न्यूज संपादक सुनील सकट, माननीय संजूबाबा गायकवाड, अविनाश साठे, कुंदन कदम आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. साळेगाव केज, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, प्रतीक्षासह बीड. आता जे आपण नियोजन केलं या कार्यक्रमाचं ह्याचं उद्दिष्ट आहे आणि कार्य काय कशासाठी घेताय तुम्ही हा विषय? तुम्हाला माझी पहिली ओळख करून देतोय. मी हनुमंत ताकतोडे, आरक्षण वर्गीकरण शहीद बलिदानवीर संजय भाऊ ताकतोडे यांचे मोठा बंधुरत आहे. कारण जे मातंग समाजाचे आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या जे दुबले झालेले आहेत त्या अनुषंगाने पुढे गेलेला नाही समाज, आणि त्या हेतूने संजय भाऊनी समाजाला न्याय मिळत नसल्यामुळं आरक्षण वर्गीकरण अबकड याकरिता 5 मार्च 2019 बीड येथील पाली धरणामध्ये जलसमाधी घेतली होती. तर त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आत्ताच्या 5 मार्च 2021 हे 2 वर्ष होत आहेत. हे द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजाला संदेश देतोय की बाबांनो, आजपर्यंत जे आपल्या या गोष्टी झाल्यात, संजय भाऊंनी जी जलसमाधी समाजाच्या याच्यासाठी घेतली, तर याच्यामधून समाज जागृत राहावा आणि समाजाला कुठतरी न्याय मिळावा याकरिता आपण हे माध्यम आपण चालू केलेलं आहे, द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे कंटिन्यू त्यांचं नाव जिवंत राहण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन करीत आणि त्यांच्या नावाने मी आरक्षण वर्गीकरण बलिदान विषयी संजय भाऊ ताकतोडे या नावाने सोशल फाउंडेशन खोललेलं आहे.
त्यामध्ये त्या माध्यमातून राज्यामध्ये मी काम करणार आहे। आणि विशेष म्हणजे आज जे कोरोनाचा काळ आहे, कोरोनाच्या प्रसंगातून सगळे आलेले आहेत हालाकीच्या परिस्थितीमधून, आणि जे शासनाने आज नियम लागू करणार आहे सोशल डिस्टन्स वगैरे याच्यामधून, तर ते सगळे नियम पाळून आपण हा कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे आणि हा कार्यक्रम संपन्न करणार आहे। कारण पाच समाधीच्या ठिकाणी आपण संजय भाऊच्या समाधीच्या स्थळी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। भाऊने जी जल समाधी घेतली त्याच्यानंतर काय शासनाने तुम्हाला असे आश्वासन किंवा लेखी पत्र काय दिलेलं आहे का? त्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबजी होते, यांनी त्यावेळेस आश्वासन दिले होते। त्याच्यानंतर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजसाहेब मुंडे यांनी आश्वासन दिलं होतं। लेखी दिलं का तोंडी दिलं? देवेंद्र फडणवीसना लेखी दिलेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, तर अद्यापर्यंत कुठलंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, त्याच्यावर कारवाई काहीच झाली नाही त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, दक्षता घेतली पुरावा केला पण त्यांनी कुठल्याही माध्यमातून आपल्याला दिलेलं नाही, जो शब्द दिला त्याची पूर्तता केली नाही त्यांनी। मग समाज कुठंतरी महागर राहतोय असं वाटतंय का तुम्हाला त्या पाठपुरासाठी? काय वाटतंय, कारण काही गोष्टी आहेत सरकार काही गोष्टी एकीकरणामुळे समाजाकडे लक्ष देत नाही, आणि मी तर काही दुःखात असल्यामुळे मी एवढं काही त्या गोष्टीकडे हे केलं नाही। ज्या काही लोकांनी केलं त्यांच्या माध्यमातून जेवढं त्यांच्याप्रमाणे होतं त्या प्रमाणात केलेलं आहे, पण शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, समाजाचं काही गोष्टी नाही, समाजाने त्याप्रमाणे मांडणी केली पण प्रशासनाने लक्ष दिलं नाही तेवढे। आणि तुमच्या समाजाच्या अनेक संघटना आहेत, हां, मग त्या संघटनेमध्ये हा विषय घेतला होता तुम्ही, त्यांचं काय बोललं? हा बऱ्याच संघटनेने हा विषय घेतला आणि शासन दरबारी मांडला पण आणि मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवली, आणि सरकारने भारतीय जनता पार्टीचे जे मुख्यमंत्री होते तत्कालीन मुख्यमंत्री यांनी हा विषय या म्हणजे ज्या गोष्टींना पाहायचं होतं समाजाकडे त्या गोष्टींना पाहिलेलं नाही, आणि याचा प्रश्नाला त्यांनी उजाळा दिला नाही। आज 2 वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे। नवीन जे सरकार आहे आता त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता का या माध्यमातून? जे सामाजिक न्याय मंत्री बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे जे पालकमंत्री आहेत, तर यांना आपण त्या माध्यमातून मानवित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांच्या माध्यमातून प्रस्ताव दिलेला आहे, त्यांनी शब्द पण दिलेला आहे काम करून घेऊया म्हणून। त्यानंतर शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराजजी दाखले भाऊ व त्याच्यानंतर भारतीय लहुजी पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपांजी झोंबाडे व युवराज भाऊ दाखले प्रदेश संघटक, तसेच एक मराठा लाख मराठीचे प्रदेश संघटक युवराजजी दाखले यांनी अमोलजी मेटकरी साहेब विधान परिषदेचे आमदार यांना सांगून हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये हा मुद्दा मांडायला लावला। म्हणजे अनेक संघटना तुम्हाला पाठबळ देण्यासाठी तयार आहेत तुमच्या विषयाला? हा मुद्दा उचलण्यासाठी बऱ्याच लोकांनी समाजातल्या राज्यातल्या संघटनांनी बऱ्याच जणांनी उचलला। तुम्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काय संदेश देऊ इच्छिता का? संदेश देण्याचा विषय प्रत्येक जण कुठल्याही संघटनेत असेल किंवा कुठल्याही पक्षामध्ये असेल, त्यांनी समाजाचा जर कुठला महत्वाचा मुद्दा असेल तर सगळ्यांनी ताकदीने एकजुटीने उचलला पाहिजे, हे काळाची गरज आहे सगळ्याची। आणि जे आज माझ्या कुटुंबासोबत आज जे 2 वर्ष झाले प्रलंबित विषय राहिला, हे राज्यातल्या इतर कुठल्याही कुटुंबासोबत होऊ नये, की समाजावर ज्या कुटुंबावर अन्याय अत्याचार झाला आहे तर किमान त्या कुटुंबाला तरी असं माझ्यासारखं हे होऊ नये, त्यांना वेटीस धरलं जाऊ नये, किंवा त्यांना जे मान्य हे केलेले मागण्या वगैरे केलेल्या आहेत किंवा त्यांना जे आश्वासन दिले आहेत ते पूर्ण तात्काळ व्हायला पाहिजे, या हेतूनच सगळ्यांनी एक होणं काळाची गरज आहे। रिपोर्ट ऍक्टिव मराठी न्यूज। शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा लहुजी सक्तीसेनाचा उपक्रम। आज देखील शिक्षणाने सामाजिक वैचारिक व आर्थिक विषमता दूर होणार सुनील सकट अहमदनगर। लहुजी सक्तीसेनेच्या वतीने नालेगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस लहुजी सक्तीसेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट व सुशीलाबाई सकट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी समर्थ ठोंबरे, सचिन कवडे, निरंजन आंबेकर
अभिषेक बिज्जा, सानिया शेख, प्रसाद सकट, अनुष्का कुचेकर, दिव्या उसके, योगीराज कुचेकर, साई वाघमारे, ओम मिसाळ, आरती सकट, पूजा सकट आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. सुनील सकट म्हणाले की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचं व विजयांचं जागर होणे महत्वाचं आहे. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी बहुजन समाजासह मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिल्याने समाजाची प्रगती झाली आहे. त्यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणादायी असून आज देखील शिक्षणाने सामाजिक, वैचारिक व आर्थिक विषमता दूर होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतीक्षासह ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर. ऍक्टिव्ह मराठी न्यूज. नमस्कार. श्रीरामपूर येथे लहुजी सक्ती सेनेच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला अधिकारी व कर्मचारी यांना भागचंद नवगिरे यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार चौधरी मॅडम, मगरे मॅडम, शारदा वाघ, वांडेकर मॅडम, आधिक मॅडम, आघाव मॅडम, घोडके मॅडम, बोधक मॅडम व लहुजी सक्ती सेनेचे अधिकारी सुरेश दोडके, राजेश रननवरे उपस्थित होते. तसेच पुरवठा अधिकारी मगरे मॅडम यांनी संघटनेचे आभार मानले व तसेच श्रीरामपूर दुय्यम कारागृहातील महिला आरोपीस महिला दिन निमित्त मास्क वाटप करण्यात आले. जेलर आठरे भाऊसाहेब व तसेच तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रतीक्षासह ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर. आपली अभिलाषा, सडतोड भाषा, सर्वसामान्यांचा प्यार, भ्रष्टाचाराचा गर्दनकाळ. रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज.